नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो एक शॉर्ट नोटीस आला होता आणि तो म्हणजे कुठला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे चा शॉर्ट नोटीस आलेला होता आणि त्यावर मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवून दाखविला होता तर पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इथे फक्त आता आय टी आय इलेक्ट्रिशनच्या भरपूरशा वॅकन्सी आल्या आणि पूर्ण झोनमध्ये वॅकन्सी आलेल्या आहे तर त्याची पूर्ण नोटिफिकेशन आज आलेली आहे आणि त्यावर पूर्ण या व्हिडिओचं विश्लेषण मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर आय टी आय ज्यांचं इलेक्ट्रिशनमध्ये झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे ऑल रिजन फुल नोटिफिकेशन आउट झाले आहे जेवढेही रिजन असतात पावर ग्रीड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पी जी सी एल पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे आणि ऑल रिजनची पूर्ण नोटिफिकेशन आउट झालेली आहे पूर्ण जाहिरात आलेली आहे तर सॅलरी काय मिळणार आहे जॉब लोकेशन कुठे असणार आहे आणि एक महत्त्वाची बाब यामध्ये सर्व uh, रिजनच्या जागा एकाच ॲडव्हर्टाइजमेंट येतात परंतु कट ऑफ हा वेगवेगळा लागत असतो सर्वांनी नोट करून ठेवायचा हा पॉईंट की कट ऑफ हा वेगवेगळा वेग लागत असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला झोन असं सिलेक्ट करायचं हो, आहे, आहे। की तिथे तुमचं सिलेक्शन हो होणार आहे म्हणजे होणार आहे तर सॅलरी किती मिळणार आहे जॉब लोकेशन कुठे राहणार आहे एज क्रायटेरिया काय राहणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची सरकारी नोकरी तुमच्या घरी चालून आलेली आहे कारण की जेवढी तुमच्यासाठी गोल्डन चान्स येत नाही येत आहे प आय टी वाल्या विद्यार्थ्यांसाठी तेवढ्याहीवर मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो सर्व माहिती एकाच एक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि टोटल पोस्ट किती पाहायला मिळणार आहे तुम्हाला टोटल पोस्ट दोनशे तीन टोटल पोस्ट पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो टोटल पोस्ट दोनशे तीन आहे तर तुम्ही वरती जर तर या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल ऐकूनसुद्धा ऑन करा याच्यामुळे काय होईल येणारे नोटिफिकेशन येणारे लिंक सर्व तुम्हाला तुमच्याच व्हिडिओवर सॉरी तुमच्याच मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे ओके तर सुरू करूया आपण की पॉवर गेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या पूर्ण पूर्ण मध्ये काय आहे ते बघूया व्हिडिओ बघायचा आणि टप्प्या टप्प्याने मी तुम्हाला सर्व माहिती समजून सांगणार आहे ओके तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा कुठेही प्रकारचे स्किप न करता व्हिडिओ बघा आणि होत असेल ना तर तुम्हाला स्पीड वन पॉईंट फाईव्ह टाइम्स करून घ्या परंतु व्हिडिओ पूर्ण बघायचा यामध्ये प्रत्येक बा बाबी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा पॉवरगिड ॲडव्हर्टाईजमेंट नंबर बारा दोन हजार तेवीस डेट बघा बावीस अकरा दोन हजार तेवीसला ही ॲडव्हर्टाईजमेंट आली आहे आणि रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर टेक्निशियन ट्रेनिंग इलेक्ट्रिशियन फक्त इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनाच यामध्ये संधी मिळालेली आहे ज्यांचा आय टी आय झालेला आहे इलेक्ट्रिशियनमध्ये त्यांना यामध्ये संधी मिळालेली आहे बघा पॉवरग्रिट हे महारत्न पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस अंडर द मिनिस्ट्री ऑफ पावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंगेज पॉवर ट्रान्समिशन बिझनेस विथ मेंडेट प्लॅनिंग कोऑर्डिनेट सुपर विजन अँड कंट्रोल ओवर इंटर स्टेट ट्रान्समिशन सिस्टम तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि ती म्हणजे काय पॉवरगिट इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे तर बघा जेवढ्या जो झोनमध्ये वॅकेन्सी आलेल्या आहेत त्या पूर्ण रीजनचे इथे वॅकेन्सी तुम्हाला दिसत आहे जसं एन आर वनमध्ये एन आर वनमधला एरिया कुठे कुठे, कुठे कवर करतात एन आर वनमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला जॉब कुठे मिळू शकते दिल्लीला राजस्थानला उत्तर प्रदेशला हरियाणाला किंवा उत्तराखंडला जर तुम्ही जर एन आर वनमध्ये जर अप्लाय केला तर तुम्हाला या शहरामध्ये जॉब लोकेशन असणार आहे त्यानंतर बघा तुम्ही जर एन आर टूमध्ये अप्लाय केला तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये पंजाब हरियाणा उत्तरा यूटी ऑफ जम्मू काश्मीर यूटी टी ऑफ लद्दाख यु टी ऑफ चंदीगड इथे तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे त्यानंतर एन आर थ्रीमध्ये जर तुम्ही अप्लाय केला तर उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये तुमची जॉब लोकेशन असणार आहे ईस्टर्न रिजन ई आर वन जर तुम्ही ई आर वनमध्ये अप्लाय केला तर बिहार आणि झारखंडमध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहे आणि ईस्टर्न रिजन टूमध्ये जर अप्लाय केला तर वेस्ट बेंगॉल आणि सिक्कीममध्ये काय आहे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे त्यानंतर तुम्ही आर नॉर्थ इस्टर्न रिजनमधमध्ये जर अप्लाय केला एनियार रिजनला तर अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड आणि त्रिपुरा इथे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे त्यानंतर एस आर वन म्हणजे साऊदर्न रिजन वन मध्ये जर अप्लाय केलं तर आंध्र प्रदेश तेलंगणा पार्ट ऑफ कर्नाटकामध्ये तुमचं काय असणार आहे जॉब लोकेशन असणार आहे त्यानंतर एस आर टू मध्ये जर तुम्ही अप्लाय केला त्यान तर त्यानंतर केरळ तमिळनाडू आणि पार्ट ऑफ कर्नाटका इथे तुमचं काय असणार आहे जॉब लोकेशन असणार आहे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सांगतोय बघा डब्ल्यू आर टू गुजरात पार्ट ऑफ मध्य प्रदेश एकदम लाग लागू लग लागतचे महाराष्ट्राला लागतचे काय आहे तुमचे स्टेट आहे गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र दादर अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव तर डब्ल्यू आर टू हे बेस्ट रिजन राहीन महाराष्ट्रवाल्यासाठी तरी पण एकदा सांगतो आहे तुम्ही तुमच्या न झोननुसार भरायचा आता वॅकेन्सी पाहूया त्यानंतर त्यानुसार तुम्ही अप्लाय करायचा तर वॅकन्सी ऑफ रिझर्वेशन इथं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा एन आर वन एन आर वन मध्ये टोटल पोस्ट किती पाहायला मिळत आहे तुम्हाला एन आर वन मध्ये टोटल पोस्ट पंधरा आहे यू आरच्या सात ई डब्ल्यू एच ची एक ओबीसीच्या चार एस सीच्या तीन एस टीची काहीच नाही अशा टोटल किती पोस्ट पाहायला मिळतात पंधरा पोस्ट पाहायला मिळत आहे त्यानंतर एन आर टू मध्ये किती पोस्ट आहे टोटल तीस पोस्ट एन आर एन आर टूमध्ये बारा यू आर चे आहे तीस ईडब्ल्यू एच च्या आहे सहा चे आहे नऊ पोस्ट तुम्हाला एस सीच्या so, पाहायला मिळत आहे तर एन आर टू वाल्यांसाठी सुद्धा बऱ्याचशा वॅकेन्सी आहे त्यानंतर बघा एन आर थ्री ती पंचेचाळीस वॅकन्सी टोटल आहे एकोणीस आर चार डब्ल्यू एस एक ओबीसी चौदा एस सी आणि सात एस टी अशा किती पोस्ट पाहायला मिळत आहे तुम्हाला एन आर थ्रीसाठी तर तुम्हाला पंचेचाळीस पोस्ट एन आर थ्रीमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा ई आर वन ई आर वन मध्ये बघा टोटल आठ पोस्ट पाहायला मिळत आहे चार यू आर चे आहेत तीन ओबीसीच्या एक एस ची अशा टोटल ई आर वन मध्ये आठ पोस्ट पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा ई आर टूमध्ये दहा पोस्ट आहे चार यू आरच्या एक ई डब्ल्यू एस दोन ओ बी सी दोन एस सी एक एस टी त्यानंतर बघा ई आर मध्ये एन ई आर रिन एन ई आर रिजनमध्ये टोटल तुम्हाला चाळीस पोस्ट पाहायला मिळत आहे यू आरच्या नऊ चार ई डब्ल्यू एस सोळा पोस्ट ओ बी सीच्या आणि एक पोस्ट मात्र एस सीची तर अशा प्रकारे तुम्हाला एन ई आर त्यानंतर एस आर वनमध्ये बघा वीस पोस्ट पाहायला मिळत आहे नऊ यू आरच्या दोन ई डब्ल्यू एसच्या पाच ओ बी सीच्या तीन एस सीच्या एक एस टीची ओके त्यानंतर बघा एस आर टूमध्ये तीस पोस्ट पाहायला मिळत आहे टोटल यू आरच्या बारा ए ई डब्ल्यू एचच्या तीन ओबीसीच्या नऊ एस सीच्या पाच आणि एस टीची एक पोस्ट पाहायला मिळत आहे त्यानंतर डब्ल्यू आर टूमध्ये बघा पाच पोस्ट टोटल आहे म्हणजे जे महाराष्ट्रातील विद्यार्थी म्हणतो परंतु बरे पाचच पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं की तुम्ही ज्या झोनमध्ये जा, 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 तुम्हाला जास्त वॅकेन्सी पाहायला मिळत आहे तिथे तुम्हाला अप्लाय करायला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल एन आर टू एन आर थ्री इथे चांगल्या वॅकन्सी आहे ई आर जर ई आर तर खूप दूर होऊन जाईल त्यानंतर बघा एस आर टू तर असल्या रिजनमध्ये तुम्हाला अप्लाय करणं आवडेल कारण कट सुद्धा इथे रिजन वाईज कट ऑफ लागतो विद्यार्थी मित्रांनो एकदा फॉर्म भरल्यानं कट ऑफ हा एकच लागणार नाही आहे इथे वेगवेगळा कट ऑफ लागतोय तर अशा प्रकारे तुम्हाला टोटल किती दोनशे तीन पोस्ट पाहायला मिळत आहे किती दोनशे तीन पोस्ट इथे पाहायला मिळत आहे तर अत्यंत गुड न्यूज आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी तर रिक्रुटमेंट बघा ज्युनियर टेक्निशियन ट्रेनिंग इलेक्ट्रिशियनची पोस्ट असणार आहे आणि द वैकेंसी मी तुम्हाला रिजन स्पेसिफिक आर नॉट इंटरलिंक विथ इच अदर रिजर्वेशन फॉर पर्सन विथ बेंच मार्क डिसएबिलिटी इथं दिलेलं आहे त्यानंतर बघा नेम ऑफ द पोस्ट जे टी टी इलेक्ट्रिशियन ओके त्यानंतर इथे दिलेलं आहे मेडिकल स्टँडर्ड आता जॉब स्पेसिफिकेशन बघून घ्या ज्युनियर टेक्निशियन ट्रेनिंग इलेक्ट्रिशियन इंड इंडक्शन लेवल राहणार आहे डब्ल्यू थ्री ग्रेड आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन इयर ट्रेनिंग म्हणजे एक वर्षाचं काय होणार आहे तुमचं यामध्ये ट्रेनिंग होणार आहे ओके महत्वाची बाब आहे आणि बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन जरूरी क्वालिफिकेशन आईटीआई इलेक्ट्रिकल पास इन इलेक्ट्रिशियन ट्रेड फ्रॉम रिकग्नाइज टेक्निकल बोर्ड इंस्टिट्यूट इतना है तुम पाजे फी आईटीआई पाजे ये आईटीआई कंपल्सरी है हायर टेक्निकल क्वालिफिकेशन लाइक डिप्लोमा बीई बीटेक एटक्स्ट्रा विथ ऑर विदाउट आय इज नॉट अलाउ आयदर ॲट द टाइम ऑफ अप्लिकेशन और एट द टाइम ऑफ जॉइनिंग बघा विद्यार्थी मित्रांनो तर जे डिप्लोमा आणि डिग्रीचे जेवढी विद्यार्थी आहे त्यांनी इथे भुलून सुद्धा अप्लाय करायचा नाही डिप्लोमा डिग्री नॉट अलाव जर डिप डिप्लोमा दि, आणि त्यांचा आय टी आय झालं असेल आणि त्या त्यांना जर माहीत झालं समोर तर तुम्हाला एक वर्ष हो दोन वर्ष होती काढून टाकतील असा त्यांचा रूल आहे त्यांनी इथं डायरेक्टली मेन्शन केलेला आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन की हायर टेक्निकल क्वालिफिकेशन लाईक डिप्लोमा डिग्री विथ ऑर विदाउट आय टी आय आय टी आय सोबत असेल किंवा आय टी आयच्या नंतर असेल तर ते इथे मान्य केल्या जाणार नाही आहे म्हणून डिप्लोमा आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आय टी आय झालं असेल परंतु त्यांनी इथे अप्लाय करायचा नाही कारण ते ए ग्रीडवाले जे डी व्ही करतात ना ते खूप असं काठीण्य पातळीवर त्यांचा डी व्ही असतो तर ही सर्वांनी यांची नोंद घ्यावी आणि त्यानुसारच अप्लाय करायचा ओके रिस्क घ्यायची नाही कारण माहीत झालं तर ते समोर प्रॉब्लेममध्ये कॅन्डिडेटला आणू शकतात ओके तर अदर डिटेल्स जाणून घेऊया गी। पॅकेज इथे कॉम्पेन्सेशन पॅकेज लिहिलेलं आहे तर सर्वांनी याची नोंद घ्या स्टायपन ड्युरिंग ट्रेनिंग तर ट्रेनिंग पिरियडमध्ये अठरा हजार पाचशे पर मंथ रुपीज किंवा अठरा हजार पाचशे पर मंथ मिळणार आहे तुम्हाला स्टायपन ड्युरिंग ट्रेनिंग पिरियडमध्ये किती अठरा हजार पाचशे ओके त्यानंतर बघा डेजिग्नेशन ज्युनिअर टेक्निशियन डब्ल्यू थ्री लेव्हलची जॉब असणार आहे वर्कमॅन कॅटेगरीची बेसिक पे किती असणार आहे तुमचा एकवीस हजार पाचशे रुपये बेसिक असणार आहे किती असणार आहे एकवीस हजार पाचशे बेसिक ते चौऱ्याहत्तर हजार रुपये तुमचा बेसिक असणार आहे प्लस मायनस तीन पर्सेंट तर एकवीस हजार पाचशे रुपये जर तुमचा बेसिक पकडला एक वर्षानंतर ट्रेनिंगमध्ये किती देणार आहे तुम्हाला अठरा हजार पाचशे रुपये मग एकवीस हजार पाचशे जर बेसिक पकडला तर लग, लगभग तुमची सॅलरी देणार आहे चाळीस के पर्यंत जाणार आहे ओके तर सॅलरीसुद्धा सांगितली मी एकवीस हजार पाचशे चाळीसच्या वरतीच जाईल पण चाळीस घेऊन चालायचं ओके चला त्यानंतर अप्लिकेशन फी बघून घ्या एकदा सर्विस बॉन्ड सुद्धा आहे बॉन्ड सुद्धा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा दिलेला आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट एक्झिक्युटिव्ह इथे लिहिलेला अग्रीमेंट बॉन्ड एक लाख पंचवीस हजाराचा ओबीसी ईडब्ल्यू एस आणि बासष्ट हजार पाचशे फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू डी साठी हा बॉन्ड असतो जर तुम्हाला एकदाचं जॉईन केलं तर एवढे पैसे तुम्हाला भरूनच हा जॉब सोडावा लागेल ओके अप्लिकेशन फी बघा पेमेंट फी नॉन रिफंड रुपये दोनशे रुपये आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्सरमिक कॅन्डिडाट एक्झॅम म्हणजे जे जनरलचे चे आणि ई चे कँडिडेट आहे यांच्यासाठी फी किती आहे दोनशे रुपये बाकी एस सी एस टी पी डब्ल्यू डी वाल्यांसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही आहे ओके SCST, तर एस सी एस टी पी डी वाल्यांनी हा फॉर्म भरायचा फॉर्म तर सर्वांना भरायचा परंतु एस सी एस टी पी डब्ल्यू डी वाल्यांना कुठल्याही प्रकारची फी आहे नाही ओके त्यानंतर बघा रिक्रूटमेंट ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी इलेक्ट्रिशियन चला रिलॅक्सेशन अपर एज लिमिट बघून घ्या अप्पर एज लिमिट खाली दिलेलंच आहे पुन्हा एकदा सांगतो तीन आ, वर्ष तीन वर्ष ओबीसीला हो रिलॅक्सेशन असणार आहे पाच वर्ष एस सी एस टीला असणार आहे पीडब्ल्यू डीला दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे ओके आ, मी तुम्हाला रिझर्वेशन रिलॅक्सेशन कन्सेशन सांगितलेलं आहे त्यानंतर बघून घ्या सिलेक्शन प्रोसेस बघा इथे सिलेक्शन प्रोसेस रिटर्न टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्टवर तुमचं सिलेक्शन सिलेक्शन होणार आहे ड्यु ड्युरेशन असणार आहे दोन तास आणि बघा इथे लिहिलेलं आहे एकशे सत्तर मार्काचा पेपर होतो मी अगोदर सांगितलं ऑब्जेक्टिव्ह टाईप इच क्वेश्चन शॅल हॅव फोर आन्सर ऑप्शन पार्ट वन टेक्निकल त्याच्यामध्ये एकशे वीस प्रश्न राहणार आहे आणि पार्ट टूमध्ये पन्नास टेक्निक नॉन टेक्निकलचे प्रश्न राहणार आहे ऑल क्वेश्चन कॅरी इक्वल मार्क्स दोन तासामध्ये एकशे सत्तर प्रश्न असतात आणि निगेटिव्ह मार्किंग आहे वन बाय फोर्थ काय असणार आहे निगेटिव्ह मार्किंग वन बाय फोर्थ तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ओके त्यानंतर रिक्रुटमेंट ज्युनियर टेक्निशियन ट्रेनिंग इलेक्ट्रिशियनची रिक्रुटमेंट आहे हेच पॉईंट यामध्ये लिहिलेलं आहे टेस्ट क्वालिफ क्वालिफाईंग क्रायटेरिया बघून घ्या अत्यंत महत्त्वाची बाब आहे टेस्ट क्वालिफाईंग क्रायटेरिया आणि सुद्धा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो टिकेटी टेक्निशियन शाल कम्प्राइज क्वेश्चन फ्रॉम आय टी आय इलेक्ट्रिशियन ट्रेड अँड ॲट शाल कम्प्राइज जनरल इंग्लिश रिजनिंग क्वांटिटेटिव एप्टिट्यूड अँड जनरल अवेअरनेस तर म्हणजे इंग्लिश येणार आहे रिझनिंग बी येणार आहे क्वांटिटेटिव एप्टिट्यूड बी येणार आहे जनरल अवेअरनेस बी येणार आहे पन्नास प्र पन्नास प्रश्नामध्ये आणि एकशे वीस प्रश्न टेक्निकलचे असणार आहे टेस्ट क्वालिफाईंग क्रायटेरिया बघा विद्यार्थी मित्रांनो यू आर आणि ईडब्ल्यू एस साठी किती आहे फोर्टी पर्सेंट मार्क आणि रिझर्व्ह जेवढ्याही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी थर्टी पर्सेंट मार्क्स काय असणार आहे काय असणार आहे टोटल त्यांचा क्रायटेरिया असणार आहे कॅन्डिडेट हू क्वालिफाय रिटर्न एक्झाम जे कॅन्डिडेट क्वालिफाय करणार आहे त्यांचा क्रायटेरिया त्यांना ट्रेड टेस्टसाठी बोलवणार आहे रेशो मध्ये वन बाय फाईव्हच्या किती रेच्या वन बाय फाईव्हच्या रेशोमध्ये काय बोलावणार आहे ट्रेड टेस्टसाठी बोलवणार आहे फॉर अप थ्री वॅकन्सी पंधरा फॉर चार वैकेंसी वन बाय थ्री फॉर फायव्ह ऑर मोर वैकेंसी ॲडव्हर्टायजमेंट इन एनी कॅटेगरी याचं मीनिंग असं असतं विद्यार्थी मित्रांनो की ट्रेड टेस्ट इन द रेशो ऑफ वन बाय फायव्ह फॉर अप टू थ्री वॅकेन्सी जर तीन वॅकेन्सी असेल तर एका जागेसाठी पाच मुलांना बोलवेल जर चार वॅकेन्सी असेल तर पंधरा फॉर वॅकेन्सी वन वन रेश टू थ्री रेशोमध्ये बोलवणार आहे आणि पाचपेक्षा मोर वॅकेन्सी असेल ॲडव्हर्टाईज एनी कॅटेगरी इन द पोस्ट ओके नंबर ऑफ कॅन्डिडेट कॉल फॉर ट्रेड टेस्ट मे चेंज ॲज पर अवेलेबिलिटी सुटेबिलिटी म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट बोलवणार तीन रेशो चार रेशो किंवा पाच रेशोमध्ये ते वॅकन्सीवर डिपेंड करणार आहे ओके डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काय होणार आहे ट्रेड टेस्ट होणार आहे हे दिलेलं आहे हे महत्वाचं होतं चला टेस्ट सेंटर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या झोन मध्ये अप्लाय कराल त्या झोन मध्ये तुमचं टेस्ट सेंटर पडणार आहे टेस्ट सेंटर बघून घ्या एन आर वन मध्ये अप्लाय केला तर दिल्ली जयपूर आणि देहरादून ओके एन आर टूमध्ये अप्लाय केलं तर जम्मू श्रीनगर आणि चंदीगड एन आर थ्रीमध्ये जर तुम्ही अप्लाय केला तर लखनऊ वाराणसी आणि आग्रा तर लखनऊ वाराणसी आग्रा एन आर थ्रीचे तुमचं एक्झामिनेशन सेंटर असणार आहे ई आर वनमध्ये अप्लाय केलं तर पटना किंवा रांची ई आर टूमध्ये अप्लाय केलं तर कोलकाता किंवा सिलीगुड़ी एन ई आरमध्ये केलं तर शिलाँग गुवाहाटी आणि दिब्रुगड एस आर वनमध्ये अप्लाय केलं तर हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम एस आर टूमध्ये अप्लाय केलं तर बँगलुरू चेन्नई कोची आणि डब्ल्यू आर टूमध्ये अप्लाय केला तर वडोदरा भोपाल आणि इंदोर तर हे तुमचे एक्झामिनेशन सेंटर असणार आहे फॉर्म भरायचा कोणत्याही मध्ये भरा जिथं वॅकेन्सी जास्त आहे तिथे भरायचा आणि एक्झाम द्यायला नक्की जा कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम जर तुम्ही दिल्या तर स्टेट गव्हर्नमेंटच्या तुमच्या एक्झाम इझिली निघून जाईल ओके तर परीक्षा द्या आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमच्या मंजिल मंजिलकडे चालत राहा ओके तर याची अप्लाय करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल घाबरायचं नाही कसं अप्लाय करायचं आणि पुन्हा एकदा सांगतो तुमची एक्झाम सिंगल डे आणि सिंगल सेशनमध्येच होणार आहे तो यामध्ये नाही तुमचं नॉर्मलायझेशन होत नाही काही सिंगल डे आणि सिंगल सेशनमध्ये एक्झाम फि फिनिश करतात पॉवर गेडवाले नाही हां नाही नॉर्मलायझेशन असते नाही काही आणि एकदम फेअर एक्झाम घेत असतात आजपर्यंत पी जी सी एलचा रेकॉर्ड आहे कुठल्याही प्रकारे काही होत नाही आणि कुठल्याही प्रकारची एक्झाम पोस्टपोन होत नाही किंवा कुठल्याही प्रकारे इश्यू येत नाही एक्झाम पोस्टपोंड होऊ शकते पण कुठल्याही प्रकारे इशू येत नाही तर सिंगल डे आणि सिंगल सेशनमध्ये एक्झाम होते कट ऑफ ऑफ प्रत्येक रिजनचा वेगवेगळा लागतो जिथे नंबर ऑफ वॅकेन्सी जास्त असतात तिथे काय असतात तिथे कट ऑफ कमी असतो ओके तर हे रिक्रुटमेंट प्रोसेस होती मी तुम्हाला आणि हे सर्व डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे बघा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागते है? चला यावर एक व्हिडिओ घेऊन येईन मी आता बराचसा व्हिडिओ मोठा होऊन राहिला तर यावर एक व्हिडिओ घेऊन येईन आणि बरीचशी माहिती त्या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि यामध्ये तर मी तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे सीबीटी होणार आहे आणि ओपनिंग डेट बावीस तारखेपासून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे लास्ट डेट आहे बारा तारीख कट ऑफ डेट असणार आहे तुमची बारा आणि डेट ऑफ रिटर्न एक्झाम टेंटेटिव्हली मंथ ऑफ जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये फक्त दोन महिने आणि तुम्ही महाट्रान्सकोच्या अग अगोदर जर ही एक्झाम द्यायला ना तर महाट्रान्सकोमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल आवडलं असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करायचा ओके आणि असल्या प्रकारचेच अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर एक महत्त्वाची बाब ही अजूनही टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचं ओके चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक नोटिफिकेशन घेऊन मी तुमच्यासमोर लवकर असेल तोपर्यंत बाय